नमस्कार, मी डॉक्टर तेजस। जस्ट फॉर हार्ट्सच्या हेल्दी लाईफ सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। अनेक घरांमध्ये लहान मुलं आणि आहारातल्या भाज्या फळं यांचा 36 आकडा असतो। अनेक पालक तक्रार करतात की आमचा मुलगा किंवा मुलगी अजिबात भाजी खात नाही, भाजीला तोंडही लावत नाही। ताटामध्ये भाजी पोळी वाढली असेल तर भाजी सगळी तशीच राहते, डब्यामध्ये भाजी पोळी दिली तर भाजी सगळी परत येते। मग मुलं पोळी बरोबर भाजी नको पण पोळी बरोबर सॉस दे, लोणचं दे, जॅम दे अशा डिमांड्स हळूहळू सुरू करतात। आणि पालक म्हणून जर तुम्ही त्याला खत पाणी घातलं तर हळूहळू मुलांचे हट्ट वाढतच जातात। तुम्हाला सगळ्यांनाच मुलांच्या आहारात आणि आपल्या सगळ्यांच्याच आहारात भाज्यांचा समावेश करणं किती महत्वाचं आहे ह्याची नक्कीच पुरेशी माहिती आहे। आहारातल्या आपल्या भाज्या आपल्याला तंतुमय पदार्थ किंवा फायबर्स तर देतातच, पण त्याशिवाय सगळ्या भाज्या फळांमधनं आहारातली सगळी जीवनसत्व खनिज द्रव्य ही सुद्धा मिळत असतात। भाज्या खाल्ल्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते, पोट भरायलाही मदत होते। त्याचबरोबर वेगवेगळ्या रंगीबेरंगी भाज्या आणि फळांचा आहारात समावेश केल्यामुळे आपल्याला वेगवेगळी अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि आपलं आरोग्य चांगलं राहायला मदत होते। त्यामुळे भाज्यांचा समावेश तर आहारात करायला हवा हे सगळ्यांनाच पटतंय, पण त्याचबरोबर जर मुलं हट्ट करत असतील, भाज्या खायला नको म्हणत असतील तर काय करता येईल? असे काही छोटे उपाय किंवा छोट्या ट्रिक्स आहेत का? नक्कीच। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 अशा ट्रिक्स सांगणार आहे की ज्या वापरून तुम्ही लहान मुलांच्या आहारामध्ये भाज्या फळांचा समावेश अगदी इझिली करू शकणार आहात। मुलं नुसतंच खाणार नाहीत पण ह्या भाज्या फळं मुलं आवडीने खातील जर तुम्ही या ट्रिक्स वापरल्यात। तर करूयात सुरू। पहिली ट्रिक यासाठी आहे ती म्हणजे लहान मुलांनी जर का एखादी भाजी खायला नकार दिला तर त्यासाठी खूप आग्रह करू नका। स्पेशली काही काही भाज्या ज्यांची चव थोडीशी कडवट असते किंवा स्ट्रॉंग चव असते, म्हणजे कारली आहेत किंवा मुळा आहे किंवा कोबी फ्लॉवर सारख्या भाज्या आहेत, ह्या भाज्या कधी कधी मुलं खायला नकार देतात। शेपू सारख्या पालेभाज्या ज्यांचा वास खूप स्ट्रॉंग असतो, अशा भाज्या जर का खायला मुलांनी नकार दिला तर जबरदस्ती करू नका। शेपू नाही खाल्ला तर त्या जागी इतर पालेभाज्या आहेत त्या तुम्ही मुलांना देऊ शकता, किंवा इतर फळभाज्या तुम्ही कोबी फ्लॉवर मुळा या जागी देऊ शकता। त्यामुळे पहिली गोष्ट, जबरदस्ती आग्रह करू नका। जर तुम्ही हे केलं तर मग मुलं कदाचित ती भाजी खायला चक्क नकार देतील आणि हट्ट करतील। दुसरा पर्याय तुमच्यासाठी हा आहे की तुम्ही भाज्या करताना त्याच्यामध्ये विविधता ठेवा। अनेक वेळा आपण एकाच सर्धोपट पद्धतीने एक स्पेसिफिक भाजी करतो आणि कदाचित त्याची चव मुलांना आवडत नसावी म्हणून मुलं अशी भाजी खायला नकार देतात, किंवा तीच तीच भाजी त्याच त्याच प्रकारची खाऊन मुलं कंटाळतात। मग तुम्ही एकच प्रकारची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने कशी करू शकता? उदाहरणार्थ समजा कोबीची भाजी, तर कधी कोबीची भाजी नुसती परतून केली, कधी कोबीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ भिजवून घातली, कधी कोबीच्या भाजीमध्ये ओलं खोबरं घातलं, थोडंसं आलं घातलं, कधी कोबीची कोशिंबीर केली। अशा वेगवेगळ्या प्रकारांनी जर तुम्ही एकच भाजी मुलांना दिलीत तर मुलं ती आनंदाने खाऊ शकतात। अजून एक उदाहरण बघूयात, जर का पालकाची भाजी। पालकाची भाजी तुम्ही नुसती छान कांदा घालून परतून कोरडी भाजी करून देऊ शकता, लसूण घालू शकता। दुसरा प्रकार पालकाची भाजी करण्याचा म्हणजे पुन्हा पालकाच्या भाजीमध्ये तुम्ही डाळ घालू शकता, किंवा तिसरा प्रकार म्हणजे तुम्ही डाळीचं पीठ वापरून किंवा वरणातली भाजी ज्याला आपण डाळ पालक म्हणतो ती करू शकता। पालकाचं तुम्ही पालक पनीर सुद्धा करू शकता मुलांसाठी, आणि अशा पद्धतीने मुलांच्या आहारामध्ये पालक अगदी मुलं आवडीने खातील। आता बघूयात पुढची ट्रिक। ज्या भाज्या खायला मुलं नकार देतात त्या मुलांच्या डाएटमध्ये इन्क्लूड करण्याचा अजून एक सोपा उपाय म्हणजे थालीपीठ, पराठे आणि सूप्स। तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांची थालीपीठ करू शकता। ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या भाज्या सरळ किसा आणि त्याच्यामध्ये थालीपीठाची भाजणी घालून छान थालीपीठाचं पीठ मळा आणि खमंग थालीपीठ तयार होईल। मुलं अगदी आवडीने खातील, त्यात कुठली भाजी घातली हे मुलांना समजणार देखील नाही। त्याचप्रकारे तुम्ही अशा भाज्यांचे पराठे करू शकता। वेगवेगळ्या प्रकारची सूप्स की तुम्ही मुलांच्या आहारात भाज्या इन्क्लूड करण्यासाठीचा एक सोपा पर्याय आहे। मला तर आठवतं माझी आई ज्या भाज्या आम्ही खात नाही त्या सगळ्या भाज्यांचं सूप आम्हाला करून द्यायची, आणि विशेष म्हणजे भाज्यांचे जे भाग आपण टाकून देतो म्हणजे पालेभाज्यांचे देठ आपण टाकून देतो किंवा कोबी फ्लॉवरची जी पानं आहेत, मुळ्याची पानं आहेत जी आपण टाकून देतो, त्याच्यामध्ये पण खूप जीवनसत्व आणि इतर न्यूट्रियंट्स असतात, तर त्याचाही समावेश तुम्ही आहारामध्ये वेगवेगळ्या सूप्सच्या मार्फत करू शकता। तर थालीपीठ, पराठे आणि सूप्स हा झाला पुढचा पर्याय।
ह्याच्या पुढचा पर्याय मुलांच्या आहारात वेगवेगळ्या भाज्या इन्क्लूड करायचा तो म्हणजे मुलांच्या आवडीच्या पदार्थांमध्ये भाज्या घाला. उदाहरणार्थ जर मुलांना भात आवडत असेल तर नुसता भात देण्याच्या ऐवजी किंवा वरण भात देण्याच्या ऐवजी तुम्ही मुलांना पुलाव करून द्या आणि पुलाव मध्ये तुम्ही सगळ्या प्रकारच्या भाज्या घालू शकता. मुगाच्या डाळीची खिचडी करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या भाज्या घालू शकता. पोहे मुलांना आवडत असतील, उपमा आवडत असेल, उपमा पोहे याच्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारच्या भाज्या बारीक चिरून घालू शकता. मुलांना जर का अंडा आवडत असेल किंवा ऑमलेट खात असतील मुलं आवडीने तर ऑमलेट मध्ये सुद्धा वेगवेगळ्या भाज्या अगदी पालका सकट सगळ्या भाज्या ऑमलेट मध्ये छान लागतात आणि त्या मुलांना नक्की आवडतात. आता वळूयात पुढच्या टिपकडे. बऱ्याचदा मुलांना पोळी बरोबर भाजी खायला आवडत नाही. हरकत नाही, तुम्ही या भाज्यांचे उभे काप करून थोडेसे वाफवू शकता आणि मुलांना वेगवेगळ्या चटण्यांबरोबर किंवा डिप्स बरोबर ते खायला देऊ शकता. उदाहरणार्थ गाजराचे उभे काप केले, ढोबळी मिरची उभे काप करू शकता, काकडीचे उभे काप करू शकता, बटाटा थोडेसे उभे काप केले, रताळ्याचे उभे काप केले, कोबी फ्लॉवरचे छोटे छोटे तुकडे केले आणि जर तुम्ही थोडेसे वाफवून किंवा तेलावरती परतून मुलांना वेगवेगळ्या चटण्यांसोबत खायला दिले किंवा घरी तुम्ही छोटासा एखादा सॉस बनवला त्याच्यासोबत खायला दिले, तुम्ही घरी दही घट्ट त्यातलं पाणी काढून जर का त्याच्यामध्ये वेगवेगळे मसाले घालून त्याचं एखादं डिप किंवा छोटं चटणीसारखं तुम्ही करू शकलात आणि त्याच्यामध्ये मुलांना डिप करून देऊ शकलात. मुलांना पीनट बटर आवडतं, पीनट बटर बरोबर तुम्ही अशा भाज्या मुलांना देऊ शकता. थोडक्यात काय, रेग्युलर किंवा कन्व्हेन्शनल पद्धतीने भाज्या न देता थोडंसं मुलांना आवडेल, त्यांच्या हाताने त्यांना खाता येईल कशात तरी डिप करून, अशा पद्धतीने भाज्या तुम्हाला देता येतील. तसंच अजून काही इनोव्हेटिव्ह वेज तुम्ही वापरू शकता. उदाहरणार्थ ढोबळी मिरची आहे तर ढोबळी मिरची स्टफ करू शकता. ढोबळी मिरचीमध्ये तुम्ही सारण भरू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही बटाटा आणि इतर भाज्या बाकीच्या वापरून त्याचं जर का स्टफिंग केलं आणि मग ती तुम्ही ढोबळी मिरची परतून दिली तर ती खूप छान दिसते सुद्धा आणि खायला छान लागते सुद्धा. तर असे इनोव्हेटिव्ह वेज वापरून तुम्ही भाज्या मुलांच्या आहारामध्ये नक्की ऍड करू शकता. पुढचा ऑप्शन बघूया, तो म्हणजे या भाज्या देताना जर का त्याची तुम्ही रंगसंगती आणि मांडणी ताटातली वेगळ्या पद्धतीने करू शकला, मुलांच्या आवडीच्या पद्धतीने किंवा त्यांच्या आवडीचं कार्टून कॅरेक्टर आहे त्याच्या स्वरूपात करू शकलात किंवा काही छान आकार वेगवेगळे त्याचे कापू शकलात तर मुलं ते नक्की आवडीने खातील. फॉर एक्झाम्पल तुम्ही गाजराची फुलं कापू शकता किंवा कांद्याचे तुम्ही ढग करून देऊ शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या फळांची झाडं, फुलं, पानं अशा प्रकारचे शेप्स करून त्यांना त्यांच्या ताटामध्ये ठेवू शकता आणि जर त्यांना त्यांचं ताट असं रंगीबेरंगी आणि छान काहीतरी चित्र दिसणारं असलं त्यांचं ताट तर मुलं ते आवडीने खातील. आता बघूया पुढची टिप. ह्याच्यामध्ये अनेक मुलांना गोडाचं खायला आवडतं आणि अशी मुलं बऱ्याचदा भाज्या खात नसतात, किंवा पोळी बरोबर काहीतरी गोड साखर आंबा खा किंवा जॅम खा अशा पद्धतीची मागणी करतात. मग अशांना तुम्ही भाज्या असणारा गोड पदार्थ एखादा नक्की देऊ शकता. मग ह्याच्यामध्ये तुम्ही दुधी भोपळा, लाल भोपळा, गाजर ह्याच्या खिरी करू शकता आणि त्या मुलांच्या आहारामध्ये ऍड करू शकता. तसंच लाल भोपळ्याचे गारगे तुम्हाला करता येतील आणि पोळीच्या ऐवजी गारगे देता येतील. त्याचबरोबरीन तुम्हाला हलवा करता येईल. लाल भोपळ्याचा हलवा छान होतो, गाजराचा हलवा आपल्या सगळ्यांनाच आवडतो, दुधी भोपळ्याचा हलवा छान होतो, रताळ्याचा हलवा छान होतो. तर ह्या सगळ्या भाज्या जर का मुलांना गोड आवडत असेल तर थोड्याशा गोडाच्या स्वरूपात सुद्धा मुलांना द्यायला हरकत नाही. फक्त ह्याच्यामध्ये साखर गुळाचं प्रमाण कमीत कमी ठेवा आणि चवीसाठी ह्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे खजूर किंवा काळे मनुके हे सुद्धा ऍड करू शकता. आता वळूयात पुढच्या टिपकडे आणि ह्या टिपमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुलं ही घरातल्या इतर व्यक्तींचं आणि स्पेशली पालकांचं अनुकरण करत असतात. त्यामुळे तुम्ही जर का सगळ्या भाज्या खात नसाल किंवा त्याबाबत काही नखरे करत असाल तर नक्कीच मुलं हे करण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तुम्ही नेहमी मुलांसमोर एक तुमचा चांगला आदर्श ठेवला पाहिजे. घरातल्या सगळ्यांनीच सगळ्या भाज्या खाल्ल्या तर मुलं देखील त्या भाज्या आवडीने खातील. त्याचबरोबर मुलांना जेवायला देताना या भाज्यांबद्दल थोडस पॉझिटिव्ह चर्चा त्या बाबतीत तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही एखादी भाजी खाऊन त्याचे काय फायदे होणार आहेत मुलांना हे सांगू शकता. माझा मुलगा पण लहान आहे आणि त्याला मी नेहमीच भाज्या खायला देताना या भाज्यांचा काय फायदा होणार आहे हे सांगते आणि मग तो त्या भाज्या अगदी आवडीने खातो. उदाहरणार्थ तो जेव्हा पालेभाज्या खातो तेव्हा त्याला मी सांगते की या पालेभाज्या तू खाल्ल्यास ना की तुझं रक्त एकदम लाल होणार आहे, तुझं हिमोग्लोबिन मस्त येणार आहे आणि तू खूप छान काम करू शकणार आहेस, खेळू शकणार आहेस आणि अभ्यास करू शकणार आहेस.
जेव्हा तो पपई खातो तेव्हा त्याला मी सांगते, ही पपई जी आहे ना ती तुझ्या डोळ्यांना छान बनवणारी आणि तुला अंधारात सुद्धा चांगलं दिसायला मदत होणार आहे बरं का या पपईमुळे किंवा गाजरामुळे. तर अशा प्रकारची तुम्ही उदाहरणं देऊन भाज्यांबद्दल मुलांच्या मनामध्ये आवड निर्माण करू शकता आणि एक आपुलकी निर्माण करू शकता. थोडक्यात काय, ह्या भाज्या खाऊन त्यांचं शरीर कसं छान बनणार आहे आणि त्यांच्या आवडीच्या कामासाठी त्यांना ह्याचा कसा वापर होणार आहे हे तुम्हाला त्यांना सांगायचंय. आता पुढच्या टिपकडे वळतोय. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जरूर की जर तुम्ही मुलांना भाज्या विकत घेताना तुमच्या बरोबर घेऊन जाऊ शकलात, मुलांना तुम्ही चॉईस दिलात की तुला ह्याच्यातली कुठली भाजी घ्यायची आहे ती तू घे आणि त्यांच्या बरोबरीने तुम्ही भाज्या खरेदी केल्यात, त्याचबरोबर घरी भाज्या आणल्यानंतर त्या भाज्या आवरून ठेवण्यामध्ये निवडून ठेवण्यामध्ये मुलांची मदत नक्कीच घ्या. इतकंच काय, जर का मुलं थोडीशी मोठी असतील तर भाज्या बनवण्यामध्ये सुद्धा तुम्ही मुलांची मदत घेऊ शकता. मग या भाजीमध्ये आपण आज कुठला मसाला घालूयात किंवा काय घालूयात, जिऱ्याची पूड घालूयात की धन्याची पूड घालूयात की आपण याच्यामध्ये चिंच गुळ घालूयात की आपण याच्यामध्ये ओलं खोबरं घालूयात, त्यांच्या मदतीने आणि त्यांच्या प्रेफरन्सनी तुम्ही थोड्याशा भाज्या या बनवू शकता आणि त्यांनाही नक्कीच मदतीला तुम्ही घेऊ शकता. जेणेकरून जर का आपल्या हाताने बनवलेली भाजी असेल तर मुलं ती अगदी चवीने खातील. ह्याच्या पुढचा पर्याय मी तुम्हाला शेवटचा हा सांगणार आहे की जर तुम्ही घरामध्ये काही भाज्या लावू शकलात, म्हणजे आपण हल्ली अनेक घरांमध्ये किचन गार्डन असतं किंवा टेरेस गार्डन असतं, तर हे जर तुम्ही करू शकलात तर नथिंग लाईक इट. जर का मुलं अगदी सुरुवातीपासून अगदी बियांच्या स्टेजपासून जर त्या भाज्या ग्रो होताना बघतील किंवा वाढताना बघतील, त्यांना कशी फुलं येतात कशी फळं लागतात आणि मग त्या भाज्या तोडण्याचा आपल्या हाताने किंवा हार्वेस्ट करण्याचा जो आनंद असतो तो जर का मुलं घेऊ शकतील तर मुलं नक्कीच खूप आवडीने ह्या सगळ्या भाज्या खातील आणि भाज्यांना नावं ठेवण्याचं लगेचच बंद करतील. तर आपण आज या बघितल्या 10 ट्रिक्स, ज्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमच्या मुलांच्या आहारामध्ये भाज्या फळांचा समावेश अगदी आनंदाने आणि कुठलीही कटकट न होता करू शकता. या 10 टिप्सच्या बरोबरीनेच तुमच्याकडे सुद्धा जर काही टिप्स असतील मुलांच्या आहारामध्ये भाज्या ऍड करण्यासाठीच्या तर त्या आम्हाला नक्की कळवा. ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या, त्याचबरोबर तुमच्या मनात इतर काही शंका असतील लहान मुलांच्या आहाराबद्दल तर त्या सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. इतकं बोलून आज मी थांबतीये. पुन्हा आपण असंच भेटतोय पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्ट्सच्या हेल्दी लाईफ सीरीज मध्ये. नमस्कार.